राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रवेश केलाय. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. ती गडाखांच्या प्रवेशानंतर भरून निघणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे. शंकरराव गडाख यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता गडाखांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.